आजही 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अमोल जोशी, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्राचं राजकारण सिंचन घोटाळ्याभोवती फिरत आहे। हिवाळी अधिवेशनाची सुरुवात सुद्धा सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी SIT स्थापन करण्याच्या विरोधकांच्या मागणीनं झाली आणि पहिला आठवडा याच गोंधळात वाया गेला। आजपासून सुरू झालेला नवा आठवडा मात्र विदर्भवासियांसाठी काहीसा दिलासा घेऊन आला। सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी जलतज्ञ माधवराव चितळेंच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची घोषणा जलसंपदा मंत्री सुनील तटकरेंनी केली आणि सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला। मात्र या SIT मधून काय साध्य होणार, या SIT ला नेमके काय अधिकार असणार, यातून भ्रष्टाचाराची प्रकरणं खरोखरच जनतेसमोर येणार का, आणि या SIT च्या घोषणेनंतरही विरोधकांचं पूर्ण समाधान का झालेलं नाही, यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया SIT चौकशी की फार्स या खास कार्यक्रमात। आणि या विषयावरच्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण बघूया याबाबतचा एक खास रिपोर्ट। राज्यातील जलसंपदा विभागातील पाणी कुठं मुरलं यावर श्वेतपत्रिका काढत सरकारनं विभागात काहीही घोटाळा नसल्याचा निर्वाळा दिला। मात्र विरोधकांनी हा घोटाळा असल्यामुळे विशेष तपास समितीच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून लावून धरली होती। दोन्ही सदनात विरोधक एकवटल्यामुळे कामकाज ठप्प झालं होतं। अखेर आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी माधव चितळेंच्या अध्यक्षतेखाली SIT जाहीर केली। 31 डिसेंबर पर्यंत या समितीची सदस्य संख्या आणि प्रारूप जाहीर केलं जाणार आहे। चितळे ज्येष्ठ जलतज्ञ यांच्या नेतृत्वाखाली ही SIT नेमण्यात येणार आहे। समितीची कार्यकक्षा, समितीमध्ये नेमायचे अन्य सदस्य आणि कालावधी या संदर्भात 31 डिसेंबर पूर्वी शासनाकडून उचित आदेश निर्गमित केले जातील। SIT चौकशीची घोषणा सरकारनं केली असली तरी विरोधकांचं अजूनही समाधान झालेलं नाही। घोटाळ्याची चौकशी होईपर्यंत संबंधित मंत्र्यांना केवळ बिनखात्याचे मंत्री म्हणून ठेवावं अशी मागणी विरोधकांनी केली आहे। ज्या मंत्र्यांची चौकशी सुरू आहे ते मंत्री जर मंत्रिमंडळात असले ते चौकशी निष्पक्ष होऊ शकत नाही अशी धारणा माझ्याही मनात आहे, लोकांच्याही मनामध्ये आहे। त्यामुळे चौकशी निष्पक्ष झाली पाहिजे, त्यासाठी ह्यांनी आपल्या खात्याचा त्याग केला पाहिजे। जर राष्ट्रवादी प्रेस्टिज इश्यू करून राजीनामा द्यायला तयार नसेल तर किमान त्यांना ती खाती मिळणार नाहीत असा तरी मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी निर्णय केला पाहिजे। मात्र सरकारच्या घोषणेनंतर दोन्ही सभागृहात कामकाज सुरळीतरित्या सुरू झाल्यामुळे अनेक लक्षवेधी हातावेगळ्या करण्यात आल्या। ही चौकशी आधीच जाहीर झाली असती तर शासनाचा निधी आणि अधिवेशनातील वेळ दोन्हीही वाचला असता असा आरोप करत सरकारच्या अडेलतट्टूपणावर विरोधकांनी टीका केली। सरकारनं केलेली कथित प्रिंटिंग मिस्टेक आता या समितीच्या चौकशीनं सुधारायला मदत होईल। निदान या अधिवेशनात आता विदर्भाच्या प्रलंबित समस्या सुटायला मदत होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही। Zee 24 तास साठी योगेश खरेसह दीपक भातुसे, नागपूर। आणि सुरुवातीला बघूया याच विषयावरचा आजचा रोकठोक प्रश्न। आजचा प्रश्न आहे, SIT चौकशीतून सिंचनाचा घोटाळा उघड होईल का? रोकठोक या कार्यक्रमात आपलं मत मांडण्यासाठी www.facebook.com/Zee24Tas वर जाऊन तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता। त्याचबरोबर 24tas.com वर जाऊन सुद्धा तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता। कार्यक्रमाच्या शेवटी आपण बघणार आहोत की जनतेने काय कौल या प्रश्नावर दिलेला आहे। या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे आमदार नाना पटोले, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, सिंचन तज्ज्ञ प्रदीप पुरंदरे औरंगाबादहून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत, तर ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे नागपूरहून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत, आणि त्याचबरोबर डॉक्टर बुधाजीराव मोळीक हे ज्येष्ठ कृषीतज्ञ सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। या SIT मधून नेमकं काय साधणार याविषयी ते अधिक खुलासा आपल्याबरोबर करू शकतील। आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत भाजपच्या आमदारांपासून, नाना पटोलेंपासून। पटोले साहेब, मागचा पूर्ण आठवडा SIT च्या मागणीसाठी वाया गेलेला होता अक्षरशः, त्यात काही कामकाज होऊ शकलं नाही। आज सरकारने SIT ची घोषणा केलेली आहे, या घोषणेवर तुम्ही समाधानी आहात का? ही जी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम आहे, ह्या टीमची जी रचना सरकार करू पाहत आहे त्यावर तुम्ही समाधानी आहात का? यातून घोटाळा बाहेर काढण्यात ही समिती यशस्वी होईल असा विश्वास तुम्हाला वाटतो का? आज जी स्थिती आपण पाहतो आहे की या नागपूरमध्ये हे 2 आठवडे अधिवेशन या ठिकाणी चालणार आहे। आम्ही सुरुवातीला सांगितलं की SIT पहिले कबूल करा आणि मग चर्चा सुरू करा।
आखरी सरकारने आज यासाठी मान्य केली. एक आठवडा या विदर्भाच्या जनतेचं नुकसान या ठिकाणी केलेलं आहे. विदर्भाच्या प्रश्नाचं नुकसान झालेलं आहे. विधानसभेमध्ये गेल्या 10 वर्षात 27 यावर चर्चा झाल्यात. 4 समित्या याच्यावर झाल्यात. त्या 4ही समित्यांनी यांच्यावर ताचरे ओढलेत आणि तरी सुद्धा बेश्रमासारखं हे सरकार वागते असं चित्र आपल्याला पाहायला मिळते. पण हे आज यासाठी यांनी नेमलीत हे खऱ्या अर्थानं फार्स आहे. याच्यामध्ये काही निघणार नाही असं चित्र आम्हाला पाहायला मिळते आहे. आणि म्हणून आम्ही विधानसभेत एक भूमिका मांडली की जे मंत्री आहेत ज्यांच्यावर हे आरोप आहेत त्या मंत्र्यांनी पहिले त्यांना काढलं पाहिजे. कारण की याच लोकांनी या राष्ट्रवादीचे जे आता मधुकर पिचड हे आता अध्यक्ष आहेत यांनी त्यावेळेस युतीचं सरकार होतं त्यावेळेस माधव शिवंकर शोभाताई फडणवीस यांच्यावर आरोप आणलेत आणि त्यावेळेस न्यायालयीन चौकशी त्यावेळेस लावली आणि त्यावेळेस हे सगळे मंत्री आम्ही लोकांनी काढलेले होते. आमची मागणी आहे की हे दोन्ही मंत्र्यांना आता त्याच्यातून बाजूला केलं पाहिजे. आणि नवाब मलिक आपल्या बरोबर आहेत. मात्र पटोले साहेब, अगदी पटोले साहेब, मुख्य प्रश्न असा आहे की माधवराव चितळेंच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमलेली आहे. ते नियोजनातले तज्ज्ञ आहेत, जलनियोजनातले ते तज्ज्ञ आहेत. तुमचे जे आरोप आहेत भ्रष्टाचाराचे ते त्यासाठी क्रिमिनल अनुभव असलेली व्यक्ती त्या ठिकाणी असण्याची अपेक्षा होती. ती अपेक्षा तुमची पूर्ण झाली आहे का? बिलकुल नाही. त्याच्यामुळे म्हणून समितीची रूपरेषा ते स्पष्ट विधानसभेत केली पाहिजे अशी मागणी आम्ही मगाशी तटकरेंनी जेव्हा घोषणा केली. झी 24 तास एक पाऊल पुढे.